नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ रोकडे, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख मोरेश्वर महाविद्यालय इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड ॲनालिसिस व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पोर्ट्स अँड हेल्थ एज्युकेशन ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्व क्रीडाप्रेमींचं, विद्यार्थी प्राध्यापक मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करू इच्छितो. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेच्या अनुषंगाने आमचे प्राध्यापक मित्र डॉक्टर उदय डोंगरे आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप जगताप यांच्या अथक प्रयत्नातून ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वप्रथम मी या दोन्ही मित्रांचं या ठिकाणी आपल्यासमोर हार्दिक असं स्वागत करतो. आणि माझा जो आजचा विषय आहे तो विषय औषधी आणि मादक द्रव्य सेवन क्रीडा क्षेत्रातील एक समस्या याविषयी थोडक्यात विचार आपल्यासमोर या ठिकाणी शेअर करू इच्छितो. मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर आजच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनामधील आजच्या आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्यांचा उहापोह करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला आणि त्यांचे प्रश्न विचारात घेतले तर या तरुणांचे आणि तरुण खेळाडूंचे काही मोजके प्रश्न, मोजक्या समस्या आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी येऊ इच्छितात आणि त्या समस्यांचं एक थोडक्यात विश्लेषण विवेचन आपल्याला या आजच्या या आपल्या या ठिकाणी विषयाच्या अनुषंगाने करता येईल. आजच्या तरुणांचे जो प्रश्न आहे तो प्रश्न जर थोडक्यात मांडायचा म्हटलं तर मला असं वाटतं आजच्या तरुणांचा जो प्रश्न आहे तो ए फॉर एड्स, बी फॉर बॉलिवूड्स, सी फॉर कॅन्सर, डी फॉर ड्रग्स आणि ई फॉर ईमेल्स. आपल्याला माहित असेल एखादा लहान मुलगा जर आपल्यावर चिडला, बिथरला तर आपण त्याला चॉकलेट देऊन शांत करतो, तो शांत बसतो. एखादा वृद्ध व्यक्ती, वयस्कर व्यक्ती जर चिडचिड करायला लागली तर आपण त्यांना गीता, बायबल, कुराण देऊन आपण त्यांना शांत करतो. परंतु मित्रांनो, या देशातील तरुण जर चिडला, तरुण जर बिथरला तर तो काय करू शकतो याची कल्पना न केलेली बरी. आणि आजचा हा तरुण दिशाहीन झाल्यामुळे आज तो बिथरलेला आहे, आज तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, आजचा खेळाडू हा व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. त्यामुळे आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, गुंतागुंतीच्या समस्या या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्या सोडवणं, या समस्यांचा विचार करणं ही आपल्या दृष्टिकोनातून एक काळाची गरज आहे. आजच्या आपल्या आधुनिक समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आधुनिक समाजामध्ये औषधी व मादक द्रव्य सेवनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि हे प्रमाण आपल्या राष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, कोणत्याही देशाचे वैभव हे त्या देशाचे खेळाडू असतात आणि या खेळाडूंना जर खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे संस्कार, चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी गोष्टी आपण जर त्यांच्या योग्य वयामध्ये केले तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न हे निर्माण होणार नाही. राष्ट्राचे वैभव, राष्ट्राची प्रतिष्ठा आणि लौकिक सर्व काही व्यक्तिगत आणि सामाजिक नाही तर ते या ठिकाणी निरोगी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खेळाडूंच्या शारीरिक, वैचारिक, मानसिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती करणं म्हणजेच आपल्या देशाची प्रगती करणं असं आहे. आणि म्हणूनच आपल्याला खेळाडूंच्या विकासाबरोबरच देशाची जर प्रगती करायची असेल तर क्रीडा क्षेत्राचा विकासही होणं गरजेचं आहे. आज आपल्या सध्याच्या काळामध्ये समाजातील एका विशिष्ट वर्गात श्रीमंतीचा खोटा आणण्यासाठी किंवा मित्रत्वाचे किंवा फॅशनचे एक वेगळा प्रकारचा एक आविर्भाव दाखवण्यासाठी व्यसन करण्याची एक फॅशन वाढलेली आहे. अति उच्च शिक्षणाची एक भ्रामक कल्पना म्हणा किंवा एक वेगळी प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांमध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी काही खेळाडू हे मादक द्रव्याचं सेवन करीत आहेत आणि थोड्या कालावधीसाठी मादक द्रव्य सेवन करून ते त्या ठिकाणी आपल्या बरोबरच आपल्या समाजाचंही आरोग्य धोक्यात आणत आहे. आता या मादक द्रव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ज्या आपण नेहमी आपल्याला सर्वांना परिचितच असेल. उदाहरणार्थ पान खाणे, विडी सिगारेट, तंबाखू, चरस, अफीम, गांजा,
म्हणजे मेंदूला चेतावणी देणारे किंवा गुंगे आणणारे ही जी औषधं आहेत यांना मादक द्रव्य असं संबोधलं जातं. की या मादक द्रव्यांचा एक क्षणिक मोह या खेळाडूंना होतो आणि त्यामुळे ते मादक द्रव्याचं त्या ठिकाणी सेवन करत असतात असं आपल्याला आढळून येईल. औषधी किंवा मादक द्रव्य सेवन करण्यासाठी या खेळाडूंना जर यांच्यावर एक चांगल्या प्रकारचे संस्कार केले गेले तर निश्चितच ते त्यापासून दूर राहू शकतात. यामुळे या मादक द्रव्यांच्या सेवनामुळे या खेळाडूंच्या शरीराचं, शरीरातील इंद्रियांचं, अंतर्गत स्नायूंचं तर नुकसान होतच, परंतु ते त्याच्या आहारी गेल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं मानसिक देखील नुकसान होतं. या समजा अशा व्यक्तीनं एखाद्या दिवशी जर मादक द्रव्याचं सेवन केलं नाही तर त्याला कसं तरी होणं, न करमणं, चक्कर येणं, त्यावर हातापायावर सूज येणे, हातपाय थरथरणे असे प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतात. मादक द्रव्य सेवनाचं असे भयंकर परिणाम त्यांच्या शरीरावर त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून विशेषतः जी मादक द्रव्य नियमित सेवन करतो त्याचे शारीरिक, मानसिक आणि कुठलाही फायदा नसून उलट त्याचे नुकसानच त्या ठिकाणी होत असते. आणि अशी व्यक्ती केवळ त्याचे वैयक्तिकच नाही तर राष्ट्राचे भवितव्य देखील या ठिकाणी धोक्यात आणते. मित्रांनो, आजचा तरुण हा आजच्या राष्ट्राचा आधारस्तंभ आहे आणि हा आधारस्तंभ जर व्यसनामध्ये जखडला तर त्या ठिकाणी राष्ट्राचं एक नुकसानच आहे. आजच्या तरुणांमध्ये, कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये मादक द्रव्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांची शारीरिक व इतर प्रगती अधोगतीकडे जाते तेव्हा त्यांच्याकडनं राष्ट्राच्या प्रगतीची कशी काय अपेक्षा आपल्याला करता येईल. तर अशा तरुणांकडून चांगल्या गोष्टी कशा करून घेता येईल आणि यांना आपल्याला या गोष्टीपासून दूर कसं राखता येईल यासाठी आपल्याला या ठिकाणी विचार करणं आणि कोणकोणत्या प्रकारची अशी औषधं आहेत की जी औषधं सेवन केल्यामुळे खेळाडूंचं आरोग्य धोक्यात येतं तर त्याचा एक विचार होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील नवोदित अनेक खेळाडूंनी आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी आशियापासून ते ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत एक चांगली पदकं मिळवून दिलेली आहे. आणि हे प्रमाण आपल्याला जर वाढवायचं असेल तर खेळाडूंमध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी खेळाडूंना या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून ते दूर जाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे संस्कार करण्यासाठी आपल्याला काही चांगल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवणंही गरजेचं आहे. अनेक खेळाडू आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवून देत असताना दुसऱ्या बाजूने क्रीडा क्षेत्रात येणारे खेळाडू अनावश्यक नित्य मादक द्रव्याचा सेवनाच्या आहारी जात आहेत आणि हे पुराव्यानिशीच देखील सिद्ध झालेले आहे. विशेष करून काही खेळाडूंमध्ये औषधीमुळे स्नायूंना क्षणिक चेतावणी मिळते आणि अधिक प्रमाणात त्यांच्यामध्ये प्राणवायूचा पुरवठा वाढतो आणि त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या शरीरावर या ठिकाणी दिसून येतात. मित्रांनो, खेळाडूंना मादक द्रव्य सेवनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडून बंधनं घालण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं की जवळपास 300 मादक द्रव्ये अशी आहेत की ज्यांची नावं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जाहीर करून त्याची गटवार विभागणी केलेली आहे. आणि ही जर द्रव्य, औषधी द्रव्य त्यांनी सेवन केलेली आढळून आली तर त्यांच्यावर बंदी आहे, त्या खेळाडूंना त्या ठिकाणी खेळापासून रोखलं जातं, त्यांचं करिअर त्यामुळे बर्बाद होतं. तर अशी जी औषधी आहेत ही 5 गटामध्ये त्या ठिकाणी विभागलेली. पहिली मादक द्रव्य जी औषधी आहेत त्यामध्ये पहिला की एक थकवा पुढे ढकलणारे, 2 नंबर व्यक्तीचे वजन थोड्या वेळापुरते कमी करणारी औषधं, 3 नंबर मनावरील ताण आणि भीती कमी करणारी औषधं, 4 नंबर चिंता, भीती, काळजी नष्ट करणारे औषधी आणि 5 एक भ्रामक आणि क्षणिक ताकद वाढवणारी औषधी. तर अशा प्रकारे 5 गटामध्ये या 300 औषधींचं या ठिकाणी ऑलिम्पिक समितीनं या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. औषधी आणि मादक द्रव्य
यांच्यावर बंदी असून देखील प्रगत आणि आधुनिक देशातील खेळाडू ये मादक द्रव्याचं सेवन करीत असतात आणि आपल्याला सांगायला काही हरकत नाही की काही वेळेस काही पालक स्वतःच्या मुलाला स्पर्धात्मक धाडस निर्माण करण्यासाठी देखील अशा प्रकारची औषधे देत असतात. तर काही वेळेस त्या खेळाडूचे प्रशिक्षक खेळातील विजयश्री खेचून आणण्यासाठी किंवा विजय सुलभ होण्यासाठी खेळाडूंना ही औषधे देत असतात. यावेळी ते प्रशिक्षक खेळातील आपला राष्ट्रीय सन्मानच या ठिकाणी पाहत असतात, परंतु त्याचे खेळाडूच्या शरीरावर दुर्गामी आणि वाईट असे परिणाम या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे भविष्यात हा खेळाडू चांगल्या खेळापासून दूर जातो. गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा खेळाडूंचं आयुष्य या मादक द्रव्य सेवनामुळे नष्ट झालेले आहे. बरेच असे खेळाडू अर्ध्याधिक खेळाडू असे आहेत की जे या खेळातील मादक द्रव्यापासून दूर जाण्यास तयार नसतात. क्रीडा विश्वामध्ये आधुनिक आणि मादक द्रव्य सेवनाचा धोका हा भ्रामक नसून तो सत्य आहे. अनेक आपल्याला उदाहरण देता येईल. याचा जर इतिहासच पाहायचा म्हटला तर 1960 सालापासूनचा एक थोडक्यात मी इतिहास आपल्या समोर या ठिकाणी काही माहिती वजा या ठिकाणी आपल्या समोर मांडू इच्छितो की 1960 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये डेनिश सायकलपटू कर्क जॉन्सनने स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी या मादक द्रव्य औषधाचं सेवन केला होता आणि तो या स्पर्धेमध्ये प्रथम आला असतानाच प्रथम क्रमांकावर त्याने पारितोषिक मिळवलं असतानाच त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर 1960 मध्ये अशाच प्रकारे ब्रिटिश सायकलपटू डॉन सिम्प्रन याचा देखील मृत्यू या ड्रग्समुळे झाला. इसवी सन 1983 मध्ये अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू प्रोफेसर व्हिक्टोर ट्रेक्टा अशाच प्रकारे या ठिकाणी मादक द्रव्य सेवनाला या ठिकाणी बळी पडला. भारताच्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धक जनरल सिंग दुसऱ्या स्थानावर असताना त्याला थकवा आला म्हणून दिल्लीच्या रेल्वे स्टेडियमच्या पायऱ्यावरच तो बसला आणि तिथं त्याचा अंत झाला नाही, परंतु फार थकवा आला, तोंडाला फेस आला आणि घाबरलेल्या स्थितीमध्ये तो त्या ठिकाणी पडला आणि तिथंच त्याचा अंत झाला. हेलंगी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 400 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत औषधी द्रव्य सेवन करून जागतिक विक्रम मिळवणारा जो खेळाडू होता तो देखील या ठिकाणी औषधी द्रव्य सेवन केल्यामुळे त्याचा देखील अशाच प्रकारे या ठिकाणी मृत्यू झाला. तर अशी ही अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यामुळे या औषधी च्या आहारी जाऊन अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू हे आपल्या आयुष्याला मुकलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या सन्मानाला देखील त्या ठिकाणी मुकलेले आहेत. तरी अशी कोणत्या प्रकारची औषधे आहेत? तरी एक थोडक्यात एक 4 ते 5 औषधांचा आपण एक थोडक्यात या ठिकाणी आपण विचार करू की पहिलं त्यामध्ये आहे एक स्टेरॉइड. स्टेरॉइड हे जे आहे की या स्टेरॉइड हे एक ड्रग्स म्हणून या स्टेरॉइड सर्वप्रथम 1956 मध्ये याचा वापर अमेरिकेतील काही खेळाडूंनी केला आणि त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तर स्टेरॉइड हे जे आहे हे ग्रंथींना चालना देत असतानाच एक स्थानिक काळापुरतं ग्रंथींमध्ये एक जादा प्रकारचं हार्मोन्स या ठिकाणी उत्पन्न करतात आणि त्यानंतर त्या ग्रंथींचं श्रवण कमी होतं आणि श्रवण कमी झाल्यामुळे एक भ्रामक स्वरूपामध्ये आपल्या शरीराची वाढ झालेली आपल्याला दिसते, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ग्रंथींचं उत्पादन होणंच बंद होतं आणि त्यामुळे त्या खेळाडूंना नपुक सत्वत्व येतं. ही सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे या स्टेरॉइडवर या ठिकाणी गव्हर्नमेंटनं आणि ऑलिम्पिक समितीनं बंदी घातलेली आहे. काही समित्या काही संस्था व व्यापारी हे व्यापारी स्टेरॉइड पीपल्स तयार करून बाजारात आणतात. आता त्यात प्रामुख्यानं पुष्कळशे फुटबॉलपटू बास्केटबॉलपटू आणि खेळणारे खेळाडू स्पर्धक हे निसंकोचपणे या स्टेरॉइडचं सेवन आजही करीत आहे. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. अनॉलिक स्टेरॉइड हे स्टेरॉइडच असून या स्टेरॉइडचा वापर खेळाडू तात्पुरती शक्ती आणि जोम निर्माण करण्यासाठी करतात. विशेषतः वेट लिफ्टर व धावणारे खेळाडू या स्टेरॉइडला बळी पडतात. यानंतर आपण विचार करणार आहोत सोम्या
प्रोपॅट्रिन. आता सोमॅट्रोपॅट्रिन हे जे ड्रग्ज आहे हे स्टेरॉइड पेक्षाही जास्त शक्तिशाली आणि जोमाचा आहे. याचा उपयोग जो आहे तो मुख्यतः स्नायूची शक्ती आणि वजन वाढवण्यासाठी केला जातो. सोमॅट्रोपॅट्रिन हे मृत व्यक्तीच्या पेट्युटरी ग्रंथीपासून तयार केलं जातं. आणि मित्रांनो, विशेषतः या ठिकाणी हे जे बनवलं जातं ते काही ठिकाणी स्त्रियांच्या लघवीपासून देखील हे औषध बनवलं जातं आणि ते सर्वत्र वापरलं जातं. अतिशयोक्ती झाले म्हणून काही वेळेस याचं स्टेरॉस्ट्रिजिनचं इंजेक्शन पण दिले जातात. तर अशा प्रकारे हे देखील एक खूप मोठं खतरनाक अशा स्वरूपाचं टेरॉटोप्राइन हे ड्रग्ज आहे. त्यानंतर आपण विचार करूया रक्त लोह. आता रक्त लोह हा सर्वात भयानक असा प्रकार आहे की ज्यामुळे खेळाडूंचं आरोग्यच नाही तर त्यांचं जीवन देखील धोक्यात येत असत. मित्रांनो, या ठिकाणी खेळाडू स्वतःच्या शरीरातलं 1 लिटर रक्त काढून हे शीतयंत्रात किंवा फ्रीज मध्ये ठेवतात आणि स्पर्धेच्या थोडा वेळ आधी इंजेक्शनद्वारे वरील रक्त आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. यामुळे काय होतं की खेळाडूंच्या स्नायूंना जास्त प्रमाणात प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे त्यांच्या रक्तातील लोहाचं प्राण वाढतं आणि त्यामुळे त्यांची शक्ती वाढते आणि चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स ते देऊ शकतात. हे अतिशय खतरनाक अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे. तोही मोठ्या प्रमाणात आज आपल्याला काही ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये होताना दिसून येतो. मागचा जर आपण विचार केला तर मशिया येथील स्पर्धेमध्ये लिझिवॅन याने 5,000 आणि 3,000 मीटरच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे रक्त लोहाला बळी पळूनच मिळवलं होतं आणि ज्याची कबुली त्याने त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये दिली होती, त्यामुळे त्याचं ते पदक काढून घेण्यात आलं होतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे जेनेलिक. आता जेनेलिक हे जे औषध आहे हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याचा चायनीज खेळाडू जास्त प्रमाणात वापर करतात. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळाडूंची तपासणी केल्यानंतर पुष्कळ स्पर्धेमध्ये चीनमधील खेळाडूंनी या औषध द्रव्याचं ड्रग्सचं सेवन केल्याचं या ठिकाणी आढळून आले. खेळाडूंपैकी जवळपास 20% खेळाडू हे टेस्टर ट्रेनिंग घेतल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं होतं. त्यानंतर लॉस एंजेलिस येथील स्पर्धेमध्ये देखील स्टीफसन धावपटू याने 10,000 मीटरच्या स्पर्धेमध्ये 34 मिनिटांपर्यंत प्रथम स्थानावर तो आला आणि त्यानंतर इटालियन धावपटूनं सुवर्ण पदक मिळालं. स्टेपसिनला ताम्रपटकावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं कारण स्टेपसिननं मादक द्रव्याचं सेवन केलं होतं, त्यामुळे सुरुवातीला तो अतिशय चपळतेनं त्याने ती स्पर्धा पूर्ण केली. परंतु त्या औषधाचा इफेक्ट ज्यावेळेस संपला त्यावेळेस त्याची क्षमता संपली आणि त्याला त्या ठिकाणी आपल्या काश्य पदकावर त्याला समाधान मानावं लागलं आणि ही गोष्ट जेव्हा आढळून आलं त्यावेळेस त्याचं ते पदक देखील काढून घेण्यात आलं. तर अशा प्रकारे अनेक उदाहरणं सांगता येतील की खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील की खेळाडूंनी यामध्ये आपली गुन्ह्याची स्वतः कबुली दिलेली आहे की ज्यामुळे त्यांचं पदक हे काढून घेण्यात आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ISO 1973 हॅमर थ्रो खेळाडू कोनली याने ऑलिम्पिक स्टेरॉइडचं सेवन केल्याचं कबूल केलं होतं. स्वतःच त्याने कबूल केलं आणि 1983 ऑलिम्पिक स्पर्धेचा तो चॅम्पियन होता. 1962 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गौप्य स्फोट करून मोठ्या प्रमाणात अमेरिकन ऑलिम्पिक खेळाडू व्यसनाधीन आणि स्टेरॉइडच्या आहारी जात असल्याचं त्याने कबूल केलेलं आहे. मित्रांनो, 1972 ऑलिम्पिक स्पर्धेमधील पोहण्याची जी स्पर्धा होती त्या पोहण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम स्थानावर जे खेळाडू आलेले होते त्यांनी देखील त्यावेळेस मादक द्रव्य सेवन केल्याचं त्यांच्या तपासणीत आढळून आले होतं, त्यामुळे त्यांची पदकं देखील परत घेण्यात आली होती. 1982 एशियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता शॉटपट खेळाडू बहादूर सिंग व इतर खेळाडू यांनी मादक द्रव्य सेवन केल्यामुळे त्यांचं जे काश्य पदक होतं ते काश्य पदक काढून घेण्यात आलं होतं. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील की या उदाहरणांमुळे खेळाडूंना आपला परफॉर्मन्स हा गमवावा लागला, आपलं शारीरिक मानसिक संतुलन त्याच्यामुळे त्यांचं बिघडलं आणि खेळापासून
ते क्रीडा स्पर्धेपासून ते त्या ठिकाणी वंचित झाले. तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक प्रकारे अलीकडच्या काळातही आपण जर विचार केला तर खेळाडू हे मादक आणि औषधी द्रव्याच्या क्षणिक मोहाच्या किंवा भ्रामक ताकदीच्या आहारी जात आहेत आणि एक थोडक्यात कमी वेळामध्ये आपल्याला विजयश्री खेचून आणण्यासाठी या मोहाला बळी पडून वाईट सवयींना बळी पडून त्यानंतर आपली शारीरिक मानसिक पिछाट तर होतच आहे आणि बऱ्याचदा त्यांचं करिअर देखील या ठिकाणी बर्बाद होत आहे. म्हणून खेळाडूंना अशा या वाईट गोष्टीपासून वाईट सवयीपासून दूर करणं ही आपली काळाची गरज आहे. राष्ट्रप्रेमी तेजस्वी सेवावृत्ती तरुण दिले तर मी या देशाचा तुम्हाला विकास करून दाखवतो इतका प्रचंड अभिमान स्वामी विवेकानंद यांना तरुणाविषयी होता, तरुण खेळाडूंविषयी होता. त्यामुळेच ते म्हणत होते की खेळाडूंच्या बाबतीत की गीता काय वाचता, फुटबॉल खेळा, सुदृढ झाला तरच तुम्हाला धर्म समजेल. तर अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांचा देखील तरुणांच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. राष्ट्रप्रेमी आणि तेजस्वी सेवावृत्ती तरुणांवर त्यांचा विश्वास होता. तर आपल्याला अशा तेजस्वी राष्ट्रप्रेमी तरुण खेळाडूंची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे आणि हे खेळाडू येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या देशाला एक गौरवशाली क्रीडा संस्कृतीचं दर्शन घडवतील एवढा विश्वास या ठिकाणी या प्रसंगी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.